नमस्कार बालमित्रांनो, आपल्याला सर्वांना गाणी म्हणायला, ऐकायला तसंच बघायलासुद्धा खूप आवडतात. तर गाणी बघतो आपण, तर आईबाबा घरी आले की लगेच आईबाबांजवळचा मोबाईल घेतला की त्यामध्ये गाणी बघतो. तर मोबाईलवरतीच गाणी का बघायला आवडतात आपल्याला, आपण कधी विचार केला आहे का? कारण त्याच्यामध्ये छान छान चित्र असतात, संगीत असते. मग हे संगीत आलं कुठून? हा आपल्या मनात पडलेला दुसरा प्रश्न होय. तर संगीत म्हणजे काय? तर विविध वाद्यांच्या आवाजाची निर्मिती होय. हे विविध वाद्य वाजवून त्याच्या आवाजाची निर्मिती करून त्या गाण्यांना संगीत दिले जाते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीच्या खेळू करू शिकू या विषयाच्या वादन या घटकातील वाद्यांची ओळख हा उपघटक शिकूया. बालमित्रांनो, आज आपण काही वाद्य व त्यांचे आवाज जाणून घेणार आहोत. त्यातील पहिले वाद्य आहे तुणतुणे. सकाळी सकाळी आपल्या दारी येणारा वासुदेव असतो ना, त्याच्या हातामध्ये तुणतुणे असते. तर चला तर आता तुणतुण्याचा आवाज बघूया. दुसरे वाद्य आहे झांज. भजन, कीर्तन, अभंग गायनामध्ये झांजचा वापर होतो. चला तर आता आपण झांजचा आवाज बघूया. तिसरे वाद्य आहे तारपा. तारपा हे एक आदिवासी वाद्य असून लोकांच्या शुभ कार्यक्रमांमध्ये वाजवले जाते. चला तर आता आपण तारपेचा आवाज बघूया. चौथे वाद्य आहे हलगी. हलगीला आपण डफली म्हणून सुद्धा ओळखतो. चला तर हलगीचा आवाज बघूया आपण आता. पाचवे वाद्य आहे ढोलक किंवा ढोलगी. आपल्या सर्वांना ढोलक किंवा ढोलगी माहितीच आहे. लग्न, सण समारंभामध्ये आनंदाच्या प्रसंगी ढोलक ढोलगी वाजवली जाते. जसे की होळी वगैरे असते ना, तेव्हा आपण ढोलक किंवा ढोलकी वाजवतो. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अशा प्रकारे काही वाद्य व त्यांचे आवाज शिकलो.